आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने महापालिकेवर आम्ही मोर्चा काढलेला आहे। याची प्रमुख मागणी अशी आहे की गेल्या वर्षीपासून संपूर्ण देशभर कोविडची साथ आलेली आहे आणि ह्या कोविडच्या साथीच्या काळामध्ये जीवाची बाजी लावून आपल्या जीवावर उदार होऊन या सर्व देशांमधल्याच आशा आणि गटप्रवर्तकांनी या काळामध्ये काम केलेलं आहे। आम्ही गेल्या वर्षीपासून मागणी करतोय कि या देशामधल्या सर्वच आशा वर्कर्सना कोविडच्या काळामध्ये काम करत असल्यामुळे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने कोविडसाठीचा विशेष भत्ता प्रोत्साहन भत्ता द्यावा। या महापालिकेने सांगली महापालिकेने गेल्या महिन्यामध्ये ठराव केलेला आहे की या महापालिका अंतर्गत काम करत असलेल्या ज्या आशा गटप्रवर्तक आहेत त्यांना आशांना 5,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये हा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा अशा प्रकारचा ठराव केलेला आहे। 2 महिने होऊन गेले तरी सुद्धा या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन देणार आहोत की तुम्ही या ठरावाची अंमलबजावणी करा, अन्यथा आम्हाला यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल। या महाराष्ट्रामधल्या सर्वच आशा वर्कर्स आज कृती समितीच्या नेतृत्वाखाली संपावर आहेत। केंद्र सरकारनं कोविडसाठीचा भत्ता फक्त 1,000 रुपये दिलेला आहे, त्याच्यामध्ये वाढ करावी आणि राज्य सरकारनं कोविड भत्ता किमान 5,000 रुपये द्यावा अशा पद्धतीची या संपामध्ये सहभागी झालेल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांची मागणी आहे। जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप चालू राहील अशा प्रकारचा इशाराही या आपल्या माध्यमातून आम्ही देत आहोत।